गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, धातु साधित विशेषण, आधी विशेषण आणि विधी विशेषण हे पाच प्रकार आपण बघणार आहोत. विशेषणाचा पहिला प्रकार आपण बघत आहोत गुण विशेषण. गुण विशेषण हे नामाचा एखादा विशेष गुण दाखवून नामाची व्याप्ती मर्यादित करत असते. उदाहरणार्थ शंकर हे नाम, शंकर या नामाचा गुण सांगणारा शब्द भोळा शंकर. शंकर कसा आहे? भोळा आहे. म्हणजे शंकराच्या गुणाची व्याप्ती मर्यादित केली. कसा? भोळा. तर भोळा हे विशेषण आहे, याला गुण विशेषण म्हणता येईल. धान्य हे नाम आहे, धान्य कसे आहे? स्वस्त आहे, स्वस्त धान्य. असे म्हटल्यानंतर धान्याच्या गुणाची व्याप्ती मर्यादित होते. स्वस्त हे गुण विशेषण. रंग कसा आहे? गोरा. रंगाचा गुण कोणता सांगितला आहे? गोरा. गोरा हे गुण विशेषण आहे. विद्यार्थी कसे आहे? चांगले. चांगले हा विद्यार्थ्यांचा गुण आहे, तर गुण विशेषण. मुलगी धीट आहे, धीट मुलगी, म्हणून धीट हे विशेषण. ससा कसा आहे? भित्रा. तर भित्रा हे विशेषण. तर हे धीट, भित्रा, भोळा, स्वस्त, गोरा, चांगले हे नामाचे गुण दाखवणारे शब्द आहेत, त्यांना आपण गुण विशेषण म्हणूयात. संख्या विशेषणचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत. विशेषणाचा दुसरा प्रकार संख्या विशेषण आपण बघणार आहोत. संख्या विशेषणाची काही उदाहरणे बघूयात. तीन लिली, पहिला आंबा, पाच मजले, अर्धा वर्ग, दुप्पट केळी, थोडी फुले. यामध्ये तीन, पहिला, पाच, अर्धा, दुप्पट आणि थोडी हे जे शब्द आहेत हे नामाबद्दल संख्या दर्शवतात. नामाची संख्या दर्शवणारा जो शब्द आहे, नामाची संख्या दर्शवणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण असं म्हणतात. आता संख्या विशेषणाचे देखील पाच उपप्रकार पडतात. पहिला प्रकार गणनावाचक विशेष संख्या विशेषण, दुसरा प्रकार क्रमवाचक संख्या विशेषण, तिसरा प्रकार आवृत्तीवाचक किंवा पटवाचक संख्या विशेषण, अनिश्चितीवाचक संख्या विशेषण आणि पृथक वाचन संख्या विशेषण. विशेषणाचा दुसरा प्रकार संख्या विशेषण आपण बघूया. संख्या विशेषणाची काही उदाहरणे बघूया. तीन लिली, पहिला आंबा, पाच मजले, अर्धा वर्ग, दुप्पट केळी, थोडी फुले. या उदाहरणामध्ये तीन, पहिला, पाच, अर्धा, दुप्पट, थोडी ही संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत. यावरून आपल्या असं लक्षात येतं की नामाची संख्या दर्शवणारा जो शब्द आहे त्याला संख्या विशेषण असं म्हणतात. नामाची संख्या दर्शवणारा शब्द त्याला संख्या विशेषण असं म्हणतात. संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत, ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण, दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण, तिसरा प्रकार आहे आवृत्ती किंवा पटवाचक संख्या विशेषण, चौथा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण आणि पृथक संख्या विशेषण. या सर्व प्रकारांची आपण उदाहरणे बघूयात. यामध्ये 50, 4, 2, 1000 या पूर्ण संख्या आहेत. मग पूर्ण संख्या दर्शक गणनावाचक संख्या विशेषण, दुसरा आहे अपूर्ण संख्या दर्शवणारे. उदाहरणार्थ बघा, पाव किंवा पावशेर, अर्धा, पाऊण. या पद्धतीने आपल्याला जर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द असेल तर त्याला अपूर्ण संख्या गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणतात. साकल्यदर्शक, साकल्यदर्शक म्हणजे काय? तर नामाबद्दल सर्वच्या सर्व गणना दाखवणारा शब्द. सर्वच्या सर्व म्हणजे सारी, सारी माणसं, दाही दिशा, उभयता, या हे शब्द साकल्यदर्शक गणनावाचक संख्या विशेषणाचा प्रकारामध्ये मोडतात. संख्या विशेषणाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये क्रमवाचक संख्या विशेषण, यामध्ये संख्या ही क्रमवाचक असते. महिना कितवा आहे? पहिला. पहिला ही संख्या क्रम दाखवते,
मुले किती कोणती आहेत दहावीचे, तर दहावी ही क्रम दाखवते प्रयत्न, प्रयत्न कितवा आहे, शंभरावा म्हणजे पहिला, दहावीचे शंभरावा, दुसरा, चौथा, असे जे शब्द आहेत ते क्रम दाखवणारे शब्द आहेत, त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक किंवा पटवाचक. यामध्ये ती संख्या ही आवृत्तीमध्ये असेल तर त्रिवार, चौपदरी, दुहेरी, त्रिवार मुजरा, चौपदरी रस्ता, दुहेरी पदर, पटामध्ये दर्शवतात म्हणजे तो पट, तिप्पट, चौपट, पाचपट, अशा पटा पटदर्शक शब्द ज्यामध्ये वापरलेले असतात त्यांना आवृत्तीवाचक किंवा पटवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. संख्या विशेषणाचा चौथा प्रकार आहे पृथक संख्या विशेषण. पृथक संख्या विशेषण हे विशेषणातील वेगळेपण दाखवणारा शब्द असतो. म्हणजे गट, गट कसा आहे, दोन दोनचा, एक एक, चार चार वेळा, हा असे जे शब्द येतात ते पृथक संख्या विशेषण मध्ये मोडतात. संख्या विशेषणाचा पाचवा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित यावरूनच लक्षात येतं की संख्या निश्चित नसते. संख्या निश्चित माहीत नसल्यामुळे असे शब्द वापरले जातात. पुष्कळ मुले, मुले आहेत, पुष्कळ आहेत, परंतु संख्या माहीत नाही, म्हणून पुष्कळ, खूप, काही, बरे असे जे शब्द आहेत ते अनिश्चित संख्या विशेषण दाखवतात.